ब्रेसलेट को गिरवी रखकर सराफा व्यापारियों को चूना लगाने वाले ठाणे का शातिर ठग पांचवाली पुलिस के हाथ लगा है। आरोपी अक्षय हिम्मत कुमार सोनी मीरा रोड ठाणे है। अक्षय 17 सितंबर की शाम कमाल चौक स्थित मनोज बॉबटी के सुरभि ज्वेलर्स में आया था। उसने मनोज को ब्रेसलेट दिखाया। उसने फ्लैट के पैसे चुकाने के लिए ब्रेसलेट गिरवी रखने की इच्छा जताई। उसने नासिक के कथित श्री कृष्ण ज्वेलर्स का बिल दिखाते हुए वहां से ब्रेसलेट खरीदने का बताया। बॉबटी ने गिरवी रखने से इनकार करके खरीदने की इच्छा जताई। अक्षय ने एक माह में छुड़ाने का बताते हुए बिक्री करने से इनकार कर दिया। बॉबटी ने ब्रेसलेट की जांच करने के बाद अक्षय को 1,60,000 रुपए दे दिए। अक्षय ने एक दूसरी दुकान में इसी तरह से दूसरा नकली ब्रेसलेट गिरवी रखकर 1,50,000 रुपए लिए। बाद में दोनों सराफा को ब्रेसलेट नकली होने का पता चला, जिसके बाद पांचवाली पुलिस जांच में जुट गई। पुलिस को सीसीटीवी फुटेज की जांच में अक्षय इतवारी जरीपटका के कई सराफा के पास ब्रेसलेट गिरवी रखने के लिए जाने का पता चला। पुलिस ने जाल बिछाकर अक्षय को दबोच लिया। वह खुद सराफा कारीगर है, काफी समय से इसी तरह से सराफा को चूना लगा रहा है। ब्रेसलेट की मुख्य कड़ी सोने और भारी आवरण सोने का होता है। आवरण के भीतर चांदी अथवा दूसरी धातु होती है। कड़ी अथवा भारी आवरण की जांच करने पर सोना होने का पता चलता है। भीतर मौजूद चांदी अथवा दूसरी धातु से ब्रेसलेट का वजन बढ़ जाता है, जिससे सराफा ठगी का शिकार बन जाता है। पांचवावली में दो वारदात को अंजाम देने के बाद यदि अक्षय नागपुर छोड़ देता तो उसे खोजना पुलिस के लिए काफी पेचीदा होता। नए शिकार फंसाने की लालसा में वह पुलिस के हाथ लग गया। दिनांक 17/9/2022 रोजी संध्याकाळी 6 ते 7:15 दरम्यान तो इसम आला होता आणि त्या इसमानी स्वतःकडे एक ब्रेसलेट होतं। ते ब्रेसलेट त्याला ज्वेलर्सला दाखवलं आणि सांगितलं की मला फ्लॅटची किस्त फ्लॅटचे पैसे भरायचे आहे आणि त्यासाठी मला हे ब्रेसलेट गहाण ठेवायचं आहे आपल्याकडे। तर मला हे ब्रेसलेट गहाण ठेवून आपण 5.5 तोळ्याचं जवळपास ब्रेसलेट आहे। त्यांनी त्याकरता त्यांनी नाशिकच्या एका श्रीकृष्ण ज्वेलर्स नावाच्या एका दुकानाची पावती पण त्यांना दाखवली। त्यामुळे जे या ज्वेलर्सचा त्यांच्यावर विश्वास बसला, त्यांनी ज्वेलर्सनी त्याला सजेस्ट केलं की तू गहाण ठेवण्यापेक्षा विक, परंतु विकायला तो तयार झाला नाही आणि ते ब्रेसलेट त्यांनी गहाण ठेवून त्याला 1,60,000 रुपये त्याच्याकडून घेतले ज्वेलर्सकडून आणि तो तिथून निघून गेला। त्यानंतर सलग 2-3 दिवस 5 पावली पोलीस स्टेशन हद्दीतील सराफा लाईन, त्याचप्रमाणे जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील सराफा लाईन, धरमपेठ सराफा बाजार तसंच इतवारी सराफा बाजार या सगळीकडे हा संशयित इसम फिरून त्याच्याकडे असलेले ब्रेसलेट आणि ते बिल दाखवून त्या ज्वेलर्स लोकांना कन्व्हिन्स करायचा की हे माझ्याकडे ब्रेसलेट आहे, मला पैशाची अत्यंत गरज आहे आणि हे सोन्याचं आहे 5.5 तोळे जवळपास आणि हे तुम्ही गहाण ठेवून घ्या। कोणी त्याला ज्वेलर्सनी म्हटलं की आम्ही गहाण ठेवत नाही, आम्ही विकत घेतो तर तो विकायला तयार नसायचा। मी एका महिन्यात तो सोडून घेईन ब्रेसलेट तुम्हाला तो तर तो विकायला तयार नसायचा मी एका महिन्यात तो सोडून घेईन ब्रेसलेट तुम्हाला पैसे परत करून, असं त्यावर त्यांनी एक्सप्लेनेशन देत होता। सदर आरोपीचं नाव अक्षय हिम्मत कुमार सोनी, वय 25 वर्षे, राहणार फ्लॅट नंबर B/502 फ्रेग्रन्स गार्डन सिटी स्क्वेअर अकॅडमीजवळ, PK मीरा रोड ईस्ट ठाणे महाराष्ट्र, असं त्या आरोपीचं नाव आहे। त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे अधिक सखोल तपास केला तेव्हा त्याने सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे। त्याची मोडस अशी आहे, ते जे ब्रेसलेट आहे त्या ब्रेसलेटची जी समोरची कडी असते, जी फिक्स करायची कडी असते, ती कडी सोन्याची असते, त्याच्यावरचं आवरण सोन्याचं असतं, पण त्या ब्रेसलेटच्या आतमधील जे बार्स आहेत ते बार्स मात्र चांदीचे किंवा इतर धातूचे असतात, त्याच्यामुळे त्याचं वजन वाढून जातं। आणि जरी सोनाराने ते ब्रेसलेट घासून बघितलं तर समोरची कडी व सोन्याचीच असल्यामुळे त्यांना ते सोन्या संपूर्ण ब्रेसलेट हे सोन्याचं असल्याची खात्री होत होती। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।